केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शहागंज येथे निदर्शने करण्यात आली. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं माजी आमदार तथा काँग्रेस शहर अध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारने घेतलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीच्या निषेधार्थ शहागंज येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी हे सरकार गोरगरिबांचे कैवारी नसून त्यांचे अहित करणारे आहे आणि या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून फक्त सामान्य नागरिकच भरडला जातोय असे मत शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पवार यांनी व्यक्त केले. आज गोरगरीब जनता स्वतःचे कष्टाचे खिशातले पैसे काढण्यासाठी सुद्धा त्यांना लाईन मध्ये उभं करण्याचा काम या मोदी सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. गेल्या 8 तारखेपासून जवळजवळ 10 दिवस झालेले आहेत. या 10 दिवसामध्ये एकही श्रीमंत माणूस या लाईन मध्ये उभा राहिलेला नाही आणि म्हणून एकीकडे सांगायचं की काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. पण काळा पैसा जर बाहेर काढायचा असेल तर मग दुसऱ्या बाजूनं तुम्ही 2000 रुपयाची नोट त्या ठिकाणी का छापताय? तुम्ही 2000 रुपयाची नोट त्या ठिकाणी बंद करावी आणि जे सध्या जे चलनात आहे 500 रुपयाची नोट हे लोकांना लवकरात लवकर देण्याचा त्या ठिकाणी तुम्ही लवकर निर्णय घ्यावा. लोकांना 2000 रुपयाची नोट या 4-5 दिवसामध्ये त्या ठिकाणी देण्यात यावी, तरच जनजीवन सुरळीत होणार आहे. 10 दिवसापासून लाईनीमध्ये लोक त्या ठिकाणी उभे आहेत. यावेळी शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.